नमस्कार मंडळी, माझं नाव प्रणव आणि comedy.com ह्या चॅनलवर परत सुस्वागत आहे. तर हसताना हसाच, कारण की आज पण मी घेऊन आले दोन सुपर कॉमेडी जोक्स. त्याचं फर्स्ट नाव आहे वेड्यांचे हॉस्पिटल मधले वेडे. टायटल खूप कॉमेडी आहे ना, मग जोक तर असला कॉमेडी असेल. बघा, एक वेड्यांचं हॉस्पिटल होत. मग एकदा डॉक्टरांना वाटलं की बिचारे वेडे लोक यांना कधीच फिरायला भेटत नाही, हा मग ना एवढं बोर होतं आम्ही. आणि मग डॉक्टर का बोलतो, आपण यांना थोडं प्लेनमध्ये बसूया. मग एके दिवशी सगळे वेडे प्लेनमध्ये बसले की मग प्लेनमध्ये एवढे काळवा करायला लागले. मग हळूहळू प्लेन स्टार्ट झालं. मग ते खूप वर गेलं. मग नंतर एक वेळा तर पायलटकडेच गेला. तो बोला, ए पायलट, ए मला हे चालवायला दे विमान. मग पायलटला एवढं घाबरला, अरे पूर्ण विमान तर आता ह्याच्या हातात कसं द्यायचं ना. मग तो पायलट बोलतो की हे बघ बघ, बाहेर केवढा आवाज येतो, एवढा कालवा चालला आहे, मग तू त्यांना दे शांत कर. मग कारण की बघ ना, आता तू जर ते चालवलंस मग तुला खूप त्रास होईल ना, एवढा कालवा आहे. चालेल, तू अरे जा त्यांना शांत कर, बघ मी ते तुला देईन चालवायला. डन, ठीक आहे. मग वेळा जातो की नंतर 20 मिनिटं झाल्यानंतर एवढी शांतता असती. मग वेळा येतो की तो बोलतो, बघा शांत झालं, आता द्या मला प्लेन. पायलट बोलतो, अरे एवढं कसं काय शांत होईल, तुझं कोणी का ऐकेल ना. मग तो बोला, का नाही ऐकणार, मी त्याने छानसा उपाय सांगितला. मग पायलट बोललो, कुठला. मग तो बोलतो, पायलट जी आम्ही सगळ्यांना सांगितलं की बघा आपलं स्टेशन आलं, उतरा. मग आखे उतरले, खाली पडले, झालं शांत. मग पायलट तिथेच कोमात पडला. कळला काय जो केवढा कॉमेडी होता. आता सेकंड जोक आहे. हा, ह्याच्या आधी हा जोकला हा एक जोक थोडासा फुल मिनिंगनी भरलेला आहे. ओके ओके, तर बघा, घरामध्ये आपल्याला आखे सांगतात की पुस्तकी ज्ञान पाहिजेच, पण त्यासोबत व्यवहार ज्ञान पण पाहिजे, म्हणजे जनरल नॉलेज. हा, मग ह्याच्यावरच जोक आहे, ऐका. एक जोडपं असतं, ते न्यू लग्नाचं असतं. मग ती बाई शॉपिंगला जाते, म्हणजे डीमार्टला भाजी हे अख्खं सामान आणायला मध्ये जातात. गेल्यावर बाईने 1 किलो टोमॅटो घेतले आणि नंतर फ्रूट स्टॉलमध्ये जाऊन एवढं मोठं कलिंगड आणलं. मग त्या बाईने त्या दुकानदाराला दाखवलं, हे घ्या पिशवी घ्या. मग दुकानदार बोलला, ओ ही तुमची बाई इंग्लिश आहे का. मग आपल्या नवऱ्याला एवढा अभिमान वाटतो, हो हो तुम्हाला
कसं काय बरं कळलं? हा मग तो दुकानदार बोलतो, अहो हे तर कळायचं काय, बघा तुमच्या मॅमनी तर तो टोमॅटोवर कलिंग ठेवलंय. कळला का जोक? ह्याच्याच मिनिंग आहे, एवढी पोरी शिकलेली असतात पण जनरल नॉलेज झिरो. कळला का जोक? जोक आहे प्लस ज्ञान मिळते. ओके आता तुम्हाला वाटेल की प्रणव बोलेल बाय बाय, पण असं नाही आहे. आता तुम्ही एवढ्या वेळ हसलात ना, आता डोकं चालवा. एक कोड आहे, कोड म्हणजे एक मी तुम्हाला शब्द सांगणार, ते तुम्ही मला सांगायचं. म्हणजे आता डू डाय डू हे सरनेम आहे, हे तुम्ही मला मराठीमध्ये सांगा. डू डाय डू हे सरनेम आहे, हे तुम्ही मला सांगा मराठीमध्ये, चालेल? सेकंड आहे मधुडू शंडू हेरडू, हे पूर्ण नाव आहे, म्हणजे सरनेम फादर्स नेम आणि आपलं नाव हे फुल नेम आहे, हे तुम्हाला मला सांगायचं आहे मराठीमध्ये. सांगाल ना? मी सांगतो परत. डू डाय डू मधुडू शंडू हेरडू, चालेल? हे तुम्ही मला सांगायचे उद्या. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. ओके सो बाय बाय, वी विल मीट टुमारो. पण लाईक करायला विसरू नका, लाईक सबस्क्राईब शेअर आणि उंडळी ती बेल दाबायला विसरू नका. ओके बाय बाय. आणि मला ह्याचं आन्सर सांगा काय, मी तुम्हाला कॉमेंटनी सांगेन की दॅट इज आन्सर राईट. ओके बाय बाय मंडळी, भेटूया उद्या परत.